समाजाच्या मागण्यांसाठी शेगाव शहरातील जुन्या वस्तीत राहणाऱ्या माळीपुरा भागातील नागरिकांनी नगरपालिकेवर मोर्चा नेऊन 2.5 तास ठिय्या आंदोलन केले. शेगाव येथील जुन्या महादेव मंदिराजवळील संत शिरोमणी सावताबाई यांचा पुतळा व चौक सौंदर्यीकरण तसेच फुले नगर येथील राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा उभारणे व चौकाचे सौंदर्यीकरण करणे तसेच आनंद विसावा परिसरातील चौकाला जय ज्योती जय क्रांती हे नामकरण करणे आणि माळीपुरा भागातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीला स्वर्गीय गजानराव पोटदुखे यांच्या नावाचे फलक लावणे तसेच गांधी चौक परिसरातील चौफुलावर महात्मा ज्योतिराव फुले संकुल असे नामकरण करणे आदी मागण्यांना घेऊन जवळपास 300 माळी समाज बांधवांनी मोर्चा काढला. मोर्चा थेट नगरपालिकेवर पोहोचताच तेथे 2.5 तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य होईस्तोवर आंदोलन मागे घेणार नाही अशी तटस्थ भूमिका घेतल्यामुळे नगरपालिका प्रशासनाला लेखी आश्वासन द्यावे लागले. मी सर्व माळी समाज बांधव आज या ठिकाणी यासाठी आलेले आहे की जे आपल्या शहरातील जुन्या वस्ती दोन माळी समाजाचे महापुरुषांचे पुतळे यांचं सौंदर्यीकरण शेगाव विकास आराखड्यातून वगळलेलं आहे त्यासाठी आम्ही नगर परिषदला मागणी करण्यासाठी इथं आलेलो. आमचं विनंती निवेदन आम्ही घेऊन नगर परिषदमध्ये पोहोचलेलो. त्यापूर्वी आम्ही 4 ते 5 वेळा नगर परिषदला निवेदन केलेलं आहे तरीही या गोष्टीची दखल नगर परिषदला आजपर्यंत घेतलेली नाही. पण आज आम्ही निवेदनात असा इशारा दिलेला आहे आज जर दखल घ्याल नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने तीव्र आंदोलन करू. ती जय क्रांती सौंदर्यीकरण व शारदा महाराज चौकाचं सौंदर्यीकरण व महात्मा फुले पुतळ्याचे सौंदर्यीकरण हे लवकरात लवकर सौंदर्यीकरण करण्यात यावं असे 30/11/2018 पर्यंत तुम्हाला असं लेखी निवेदन आरोग्य प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय अधिकारी आम्हाला निवेदन देत आहे. तसेच महात्मा फुले मार्केट शेगाव नगर परिषदचं जे महात्मा फुले मार्केट आहे त्याला 10 दिवसाच्या आत ते सौंदर्यीकरण तिथं करून देत आहे. त्यांनी आमचे 2 मुद्दे या 10 दिवसामध्ये आलेले 2 मुद्दे सौंदर्यीकरणाचे ते त्यांनी 10 दिवसात आम्ही पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यांनी आमच्या आश्वासनाची पूर्तता त्यांच्या केली नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन समाजाच्या वतीनं करू. जय ज्योती जय क्रांती.